नगरपालिकेकडून मालमत्ता कर वाढीव करण्यात आला होता. दरम्यान नागरिकांनी यावर आक्षेप घेत कर दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी यवतमाळकरांनी केली आहे. नगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर आकारणी दुप्पट तिप्पट आकारला जात असल्याचे शहरवासियांकडून ओरड होत आहे. या विरोधात नगरपालिकेत नागरिकांनी आक्षेप घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नगरपालिकेची मालमत्ता कर आकारणी 2017 व 2018 मध्ये जी होती त्याच दराने कर आकारणी केली जात आहे. 2019 शासन आदेशानुसार उपयुक्त करिता शुल्क नगरपालिकेंना बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती नगरपालिकेने दिली आहे. शहरातील नागरिकांना रस्ते, नाल्या, पाणी व सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे यवतमाळ नगरपालिकेकडून कर आकारणी कमी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नगर परिषदमध्ये टॅक्स भरण्यासाठी आलेला वास्तविक मागच्या वर्षापेक्षा जो टॅक्स होता तो कमीत कमी टॅक्स होता दिलेला होता, पण या वर्षाला 3 पटीने जास्त वाढवून दिलेला आला, 3 पटीने वाढून दिलेला. हा हे योग्य नाही. वास्तविक आता प्रत्यक्ष मूल्यमापन करून हे करायला पाहिजे होता. ठीक आहे, आता मला 1092 होता टॅक्स, मला आता 3692 रुपये टॅक्स आला. आता तो टॅक्स वाढवलेला आहे, तो कमी करून देण्यात यावा. जो पूर्वीचा टॅक्स होता तोच देण्यात यावा, किंवा त्याच्यावर 100-200 रुपये वाढवत देण्यात येईल. बस एवढीच मागणी आहे. माझं शेषराव दिघाड, एस बी दिघाड, नगर परिषद. महाराष्ट्र नगर परिषदा व नगर पंचायती अधिनियम 1965 कलम 124 नुसार चतुर्थ वार्षिक कर आकारणी करणे सर्व नगरपालिकांना बंधनकारक आहे. यापूर्वी यवतमाळ शहराच्या शहरी हद्दीमध्ये, नगरपालिकेच्या शहरी हद्दीमध्ये 2018-12 मध्ये कर आकारणी करण्यात आलेली होती. त्यावेळेस जे मालमत्ता कराचे दर होते तेच 2016 मध्ये ज्यावेळेस नव्याने ग्रामीण क्षेत्र यवतमाळ नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले त्याच दराने 2017-18 ग्रामीण क्षेत्रामध्ये कर आकारणी करण्यात आलेली आहे. आणि आता जी कर आकारणी होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा मालमत्ता कराचे जे दर आहेत 2011-12, 2017-18 चे जे दर होते त्याच दराने माननीय नगररचनाकार यवतमाळ यांच्याकडून दर मंजुरी झालेली आहे. आणि त्या मंजूर दराच्या अनुषंगाने सदरील कर आकारणी करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक 1 जुलै 2019 शासनाच्या अधिपत्रानुसार उपयोगकर्ता शुल्क नगरपालिकांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणेच सदरील कर आकारणीमध्ये उपयोगकर्ता शुल्काचा समावेशन करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 1/4/1992 शासनाची अधिसूचना आणि स्थायी निर्देश क्रमांक 10/2023 अन्वये किमान 2% मालमत्ता कराच्या किमान 2% अग्निशमन शुल्क वसूल करण्याचे आदेशित करण्यात आलेले, त्यानुसार सदरील कर आकारणीमध्ये 2% अग्निशमन शुल्क समावेशन करण्यात आलेले. त्यामुळे या 2 करामुळे मालमत्ता करात वाढ झाल्याची नागरिकांना वाटू शकते, तथापि मालमत्ता कराच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. शासन निर्देश, शासन अधिसूचना आणि स्थायी निर्देश यानुसारच सदरील कर आकारणी करण्यात आली.